पैसे हातात येतात, त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्तानं ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी येतात, घरातील छोटी मोठी खरेदी येते, कोणाची जुनी देणी वगैरे, आणि काही ना काही निमित्त होतं आणि हा पैसा कापरासारखा उडून जातो. अशा तुमच्याही तक्रारी आहेत का? मग घरात पैसे ठेवताना काही चुका तुम्ही तर करत नाहीत ना? याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं? चला समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं आपण सगळे पैसे इकडे तिकडे आपल्या घरात सोडतो, तर वास्तुशास्त्रानुसार असं करणं चांगलं मानलं जात नाही. घरात पैसा ठेवताना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवावे आणि घरात पैसे ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. त्याबद्दल घरात पैसे ठेवताना काही चुका सुद्धा करू नये. याबद्दल वास्तुशास्त्र असं सांगतं की पैशाचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन समृद्ध करायचं असतं. अशा परिस्थितीत तो खूप मेहनत करतो, मात्र तरीही तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकत नाही. अनेक वेळा असं घडतं कारण तो त्याच्या घरात पैसे नीट ठेवत नाही. हे त्यामागचं कारण वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा आपल्या घरात पैसे इकडे तिकडे ठेवत असाल तर तसं करणं नक्की टाळावं. अनेक जण टेबलवर पैसे ठेवतात तर कधी कधी पैसा जमिनीवर पडून राहतो. अशा प्रकारे धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचाही अपमान होतो असं म्हणतात. त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता देखील येते, म्हणून घरात पैसे ठेवताना त्याची काळजी नक्की घ्यावी. चुकूनही इकडे तिकडे पैसे ठेवू नये. तुम्हाला सुद्धा आपल्या घरामध्ये कुठेही पैसे ठेवण्याची सवय असेल तर ते वेळीच बदलावी. अनेकदा अनेक जण खिशातून पैसे काढून डायनिंग टेबलवर किंवा किचनमध्ये ठेवत असतात, पण असं केल्यानं नकारात्मकता निर्माण होते. शिवाय अनेक वेळा अनेक जण आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी सुद्धा पैसे ठेवतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं सुद्धा चुकीचं मानलं जातं. जुन्या आणि फाटलेल्या नोटांमुळे अनेक वेळा नकारात्मकता घरात येते आणि म्हणूनच जेव्हाही पैसे घराच्या मंदिरात ठेवले जातात तेव्हा संपूर्ण घरात नकारात्मकता पसरू लागते असं म्हणतात. मात्र जर बँकेतून नवीन कोऱ्या नोटा आणल्या असतील तर त्या देवघरात ठेवता येतात, मात्र जास्त वेळ आणि जास्त रक्कम मंदिरात किंवा देवघरात ठेवू नये, कारण ती तिजोरी नाही. याचबरोबर अनेक वेळा मुलं पालकांकडून मिळालेले पैसे अभ्यासाच्या टेबलावर ठेवतात, जिथे त्यांची पुस्तकं आणि इतर वाचन साहित्य ठेवलं जातं. मात्र अशा प्रकारे पैसे ठेवणं सुद्धा शुभ मानलं जात नाही. आपल्या घरात विद्यार्थी असेल किंवा तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी असाल आणि तुम्हालाही पैसे ठेवायचे असतील तर दक्षिण दिशेला वेगळी जागा ठेवावी. शिवाय मुलांना तशी जागा करून द्यावी आणि मुलांना त्याच ठिकाणी पैसे ठेवण्यास सांगावं असं वास्तुशास्त्र सुचवतं. याचबरोबर काही लोकांना त्यांच्या खिशात पैसे किंवा नोटा जास्त घडवून ठेवण्याची किंवा त्याची घडी करून ठेवण्याची सवय असते, पण जर आपण आपले पैसे जास्त गुंडाळून ठेवलेत तर हा सुद्धा देवी लक्ष्मीचा अनादर मानला जातो. त्यामुळे ही चूक सुद्धा कधीही करू नये. जर आपल्याला तसे पैसे ठेवायचेच असेल तर एकदाच फोल्ड करावे, मात्र जास्त दुमडून ठेवणं टाळावं. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार पैसा कुठे ठेवावा तर पैसा एका जागी ठेवू नये. हा उपाय ऐकता क्षणीच आपली आई आणि आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत, कधी तांदळाच्या डब्यात तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचं कारण असं की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरवण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँका देखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवीच्या स्वरूपात ग्राहकांचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीनं तजवीज करतात आणि वास्तुशास्त्र देखील हेच सांगतं. त्यानंतर महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणं शुभ असतं. आपल्याला हवं असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवली जाऊ शकते. असं केल्यानं संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चांवरही नियंत्रण राहतं. मात्र पैसे ठेवण्याची सुरक्षित जागा आणि सर्वोत्तम ठिकाण म्हणजेच तिजोरी. त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपण पैसे ठेवू शकतो. जेव्हा आपण आपल्या तिजोरीत पैसे ठेवत असाल तेव्हा पैसे ठेवण्यापूर्वी त्यावर नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं. एवढंच नाही तर जेव्हाही आपण पैसे ठेवतो तेव्हा त्याचा थेट संपर्क लाकूड किंवा लोखंडाशी होणार नाही याची काळजीही नक्की घ्यावी लागते असंही वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे तिजोरीच्या आत कापड टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर वास्तुशास्त्रांच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवणे
कारण यामुळे धनाची हानी तर होतेच, शिवाय संपत्तीतही वाढ थांबते. बराच पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो, त्यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेनं जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशाचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळी सावध राहावं आणि बिनखर्चिक पर्याय वापरून पैशाची वृद्धी होण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावा, असंही वास्तुशास्त्रात सांगितलं गेलंय. शिवाय प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये आणि आपल्यावर धनाची देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला धनलाभ आणि धनहानी या दोन्हीची चिन्ह जाणवत असतात. हातातून पैसे वारंवार खाली पडणं हे सुद्धा अनेक गोष्टींचं लक्षण मानलं जातं. अनेकदा आपण खिशातून पैसे काढतो तेव्हा चुकून पैसे खाली पडतात. पैसे ठेवताना किंवा देताना कधी कधी हातातून खाली पडतात. अनेकांना ही सर्वसाधारण बाब वाटत असली तरी वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडण्याचेही अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेलेत. हातातून पैसे पडणं भविष्यातील चांगल्या वाईट दोन्ही घटनांचे संकेत असू शकतात, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते हातातून सकाळच्या वेळी पैसे खाली पडणं ही शुभ मानले जातं. यामुळे कदाचित आपल्याला धनप्राप्तीही होऊ शकते. जर आपण काही कामासाठी बाहेर जात असाल आणि घरातून बाहेर पडताना हातातून पैसे पडत असतील तर ते देखील शुभचिन्ह मानले जातात. यावरून असे संकेत मिळतात की आपले रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार कपडे परिधान करताना खिशातून नाणे किंवा नोटा पडल्या असतील तर ते देखील शुभ मानले जातात. काही प्रसंगांमध्ये पैसे अचानक पडणं शुभ मानलं जातं, परंतु नाणी हातातून खाली पडणं आणि जमिनीवर विखुरणं हे अशुभ मानलं जातं. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसल्याचं हे लक्षण मानलं जातं. अशा घटनेनंतर भविष्यात आपला खर्चही वाढू शकतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगतात. म्हणून कधीही लक्षात ठेवावं की पैशाच्या बाबतीत या गोष्टी आपल्यासोबत घडत असतील, पैसे अचानक खाली पडत असतील तर अनेकदा शुभचिन्ह असले तरी त्याचा अर्थ असा नाही की आपण पैसे स्वतःच खाली टाकून द्यावे. मुद्दाम पैसे टाकणंसुद्धा हा देवी लक्ष्मीचा आणि पैशाचा अपमान मानला जातो. म्हणून पैशाचा नेहमी आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. खिशातून किंवा हातातून पैसे खाली पडले की लगेच खाली बाकून उचलून घ्यावे. खाली पडलेला पैसा जरी 1 रुपया असला तरी तो नक्कीच आदरपूर्वक उचलावा. पैसा आणि संपत्तीचा अनादर करणं हे चुकीचं मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन आपल्याकडून काढता पाय घेते, असं सांगण्यात येतं. तर अशा प्रकारे घरात पैसे ठेवताना अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या करू नये. कारण आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ही अतिशय चिंताजनक बाब मानली गेली. यासाठी पैसे ठेवण्यासाठी जागा बदलून पाहावी असं वास्तुशास्त्र सुचवतं. यामुळेच आपल्या हातात पैसा टिकेलही आणि तो वाढेलही, असं सांगितलं जातं. तुम्ही पैसे ठेवताना कधी अशा चुका केल्यात का आणि त्याचा तुम्हाला काही परिणाम जाणवलाय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पैसे ठेवताना कोणती काळजी घेता हे शेअर करायलाही विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.